नेवासा येथील एसटी आगारातील चालक अशोक जावळे, बाळासाहेब जेजूरकर, रामभाऊ तांदळे हे सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा एसटी आगाराच्या वतीने स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी नेवासा एसटी डेपोमध्ये झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आगार व्यवस्थापक सुरेश देवकर हे होते. पोलीस निरीक्षक अनिल लंभाते, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख रामदास गोल्हार, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अनिल टाके, प्रेस क्लबचे संस्थापक गुरुप्रसाद देशपांडे, पत्रकार सुधीर चव्हाण, कामगार सेनेचे शरीफ शेख, बाळासाहेब जोंधळे हे प्रमुख पाहुणे होते. यावेळी एसटीचे चालक अशोक जावळे यांनी 26 वर्षे, बाळासाहेब जेजूरकर यांनी 24 वर्षे तर रामभाऊ तांदळे यांनी 27 वर्षे सेवा दिल्याबद्दल त्यांचा गौरव स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी सेवानिवृत्त चालकांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी कामगार नेते शरीफभाई शेख, देविदास गायकवाड, अनिल टाके, विकास पाटोळे, वसंत लटपटे, सुनील वालतुरे, काका पोटे, प्रवीण राठोड, महेश आहेर, निशांत हुसळे, प्रिन्स गनगे, आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचे स्वीय सहाय्यक सुनील मोरे यांच्यासह एसटी डेपोटील चालक, तांत्रिक कामगार, सत्कारमूर्तींचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नेवासा डेपोचे वरिष्ठ लिपिक वासुदेव आव्हाड यांनी सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार मानले. आजच्या तिन्ही सत्कारमूर्तींनी अपघात विरहित सेवा करून आपण समोर एक आदर्श ठेवलेला आहे. त्याच आपण सर्व चालकांनी निश्चितच त्याच्याकडून हा आदर्श घ्यावा आणि आपली सेवा अशीच अपघातरहित आणि एसटीच्या विश्वासात भर पडावी अशा पद्धतीने करावी अशी मी सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो आणि त्याप्रमाणे आपणही अशीच अपघात विरहित सेवा करून एसटीच्या लोकप्रियात भर पाडाल, एसटीचं नाव उज्ज्वल कराल, प्रवासीही त्या दृष्टीनं आकर्षित होतील. एसटीकडून मिळणारी सेवा ही जास्तीत जास्त उच्च दर्जाची राहील, जनतेच्या मनात त्याबद्दल आदर निर्माण होईल, सुरक्षेची खात्री हमी देता येईल अशाच आपलं वर्तन राहिलं तर नक्कीच प्रवासीही वाढतील. विविध का अडचणी येत असतात त्यावर हा मोठा उपाय आहे, त्या दृष्टीनं आपण सर्वांनी प्रयत्न करावेत असं मी या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला सर्व चालकांना आवाहन करत आहे. शंकर नाबदे, सी 24 तास, नेवासा.